नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। मस्तपैकी थंडी पडली आहे मार्केट मध्ये, सगळीकडे हिरवागार मटार, हिरव्यागार शेंग भाज्या, हिरव्यागार पालेभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। अशातच एक पदार्थ करण्याचा सगळ्यांना मोह होतो, तो म्हणजे पावभाजी। तशी तर पावभाजी आपण वर्षभरच करतो, परंतु हिवाळ्यामध्ये येणाऱ्या या भाज्यांची चव जी आत्ता हिवाळ्यात लागते त्याची मजा उन्हाळ्यात येत नाही। प्रत्येक जणाची पावभाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते। मी केली आहे माझ्या पद्धतीनं, कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता अचूक सोपं व लक्षात राहण्याजोगं प्रमाण वापरून आपण तयार करतोय घरगुती पद्धतीनं तयार केलेली तरी हॉटेल सारखीच चवणारी पावभाजी। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। त्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी फ्रेश सोललेले मटारचे दाणे, एक वाटी बारीक चिरलेली फरसबी, एक वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, एक वाटी फ्लावरचे तुकडे, एक वाटी बारीक चिरलेलं गाजर, एक वाटी चिरलेले बटाटे, एक वाटी आलं लसणाची पेस्ट, एक वाटी लाल बुंद टमाट्याची प्युरी, एक वाटी कांद्याची पेस्ट। या सर्व भाज्या साफ करून निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण पावभाजी करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम गरम कुकरमध्ये हिरवे मटारचे दाणे, फरसबी, फ्लावर, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेले बटाटे, एक टीस्पून मीठ, हाफ टीस्पून हळद व एक वाटी पाणी घालूया व कुकरचं झाकण लावून भाज्या मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवूया। मिठामुळे भाज्या आपलं पाणी सोडतील व शिजण्यास मदत होईल। 5 मिनटे गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। 5 मिनटांनंतर मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या 3 शिट्ट्या झाल्या आहेत। कुकरची पूर्ण वाफ जाऊन देऊया व कुकर उघडूया। आता आपण भाज्या शिजल्यात का ते पाहूयात। हे पहा, आपलं मटार, बटाटा, सिमला मिरची, गाजर, फरसबी सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत। आपण भाज्या जितक्या बारीक करू तितक्या त्या लवकर शिजतात। भाज्या गरम असतानाच त्या एका स्मॅशरच्या साह्याने अशा प्रकारे आपण त्या स्मॅश करून घेऊया। काही जण या भाज्या मिक्सरमधून पण बारीक करून घेतात, परंतु मला थोड्याशा जाडसर भाज्या आवडतात म्हणून मी मिक्सरमधून बारीक करून घेत नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर थंड झाल्यावर तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता। बारीक केलेल्या या भाज्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण प्रत्यक्ष पावभाजी तयार करायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये सर्वप्रथम आपण 1 टेबलस्पून तेल घालूया व त्यानंतर 1 टेबलस्पून घरचं लोणी घालूया। गरम कढईत डायरेक्ट लोणी घातलं तर ते करपतं, म्हणून त्याआधी आपण त्यात 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। लोणी अर्धवट वितळलं की त्यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून हळद घालूया। त्यानंतर आपण त्यात कांद्याची पेस्ट घालूया व मोठ्या आचेवर गुलाबी रंगावर तेल सोडेपर्यंत कांद्याची पेस्ट परतून घेऊया। आपल्या कांद्याच्या पेस्टचा गोळा तयार व्हायला लागला आहे व तिने तेल सोडायलाही सुरुवात केली आहे। आता त्यामध्ये आपण 1 वाटी आलं लसणाची पेस्ट घालून तीसुद्धा मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आपल्या कांद्याच्या पेस्टनं व आल्या लसणाच्या पेस्टनं तेल सोडलं आहे व गोळा व्हायलाही झाली आहे, रंगही बदलला आहे। आता त्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी घालूया। आता मात्र हे सर्व मिश्रण आपण मंद आचेवर रंग बदलेपर्यंत, लाल रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। आपल्या या मिश्रणाने रंग बदलून गोळा होऊन ते निम्म तयार व्हायला हवं। इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे मिश्रण परतताना लोणी व काश्मीरी लाल मिरची पावडर यांचाच वापर करायचा आहे। काश्मीरी लाल मिरची पावडरने रंग लाल सुटूक येतो, त्यामुळे आर्टिफिशियल कलर वापरण्याची गरज भासत नाही। आपलं मिश्रण गोळा झाले, त्यानं तेलही सोडलं आहे, रंग तर एकदम जबरदस्त आला आहे। आता गॅस मंद करूया व त्यामध्ये आपण स्मॅश केलेली भाजी घालूया। सर्व मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून घरचं लोणी, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व 1 टीस्पून पावभाजी मसाला पावडर घालूया। मी घरीच तयार केलेली पावभाजी मसाला पावडर वापरली आहे। घरीच पावभाजी मसाला पावडर कशी तयार करायची
ते तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे ती रेसिपी मला तुम्हाला दाखवता येईल। घरच्या साईपासून लोणी, तूप व बटर क्यूब्स कशा तयार करायच्या याची रेसिपी आपण यापूर्वीच पाहिलेली आहे। ती तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा। आता हे सर्व मिश्रण आपण चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया व त्यामध्ये दोन वाट्या गरम पाणी घालूया। आपण ज्या वाट्यांनी भाज्या घेतल्या होत्या त्याच दोन वाट्या आपण इथे वापरायच्या आहेत। पाणी एकदम न घालता दोन बॅचमध्ये घालायचं आहे। आपल्याला हे सर्व मंदाचेवरच करायचं आहे। आता सर्व मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घेऊया व मोठ्या आचेवर झाकण ठेवून एक खळखळून उकळी आणूया। आपल्या भाजीला खळखळून उकळी आली, आता गॅस मंद करूया व भाजी हलवून घेऊया। आता त्यामध्ये पुन्हा एक टीस्पून पावभाजी मसाला पावडर घालूया व मंद आचेवर झाकून ठेवून सर्व भाज्या मसाले एकजीव होण्यासाठी ठेवून देऊया। झाकण ठेवताना ते पूर्ण बंद करायचं नाही आहे, त्याला थोडीशी फट ठेवायची आहे। त्यासाठी भाजीमध्ये चमचा ठेवा व चमच्यावर झाकण ठेवा। हे पहा, आपल्या भाजीने मस्तपैकी तेल सोडले, त्याला चांगली तळवी आली आहे। आता त्यामध्ये पुन्हा आपण घरी तयार केलेलं एक टेबलस्पून लोणी घालूया। बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर पेरूया। तयार आहे आपली चटपटीत चमचमीत घरीच तयार केलेली परंतु हॉटेलसारखी चव असणारी पावभाजी। आता एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया। मी इथे साधेच पाव घेतलेत, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचे मसाला पावसुद्धा तयार करू शकता किंवा ब्रेड स्लाईससुद्धा वापरू शकता। पावभाजी तयार करताना मसाला जर अजिबात घाई न करता मिश्रण गोळा होईपर्यंत व तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तर त्याला छानपैकी रंग येतोच। पावभाजीसाठी भाज्यांची निवड करताना लाल बुंद टॅमॅटो, लाल बुंद गाजर यांचा वापर करा। हळदही माफक प्रमाणातच वापरा। काही जण भाजीला लाल रंग येण्यासाठी लाल बिटाचा एक तुकडा त्यामध्ये टाकतात, परंतु माझ्या मते लाल विटाचा तुकडा टाकल्याने त्याला थोडीशी उग्र चव येते। या प्रमाणात भाजी करताना मी फक्त 3 वाट्या पाणी वापरलं आहे व यापासून 10 प्लेट पावभाजी तयार झाली आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरीच पावभाजी तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।